उबाटा गटाचे नाशिकचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख बडगुजर संजय बडगुजर जे महाज्ञानींचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात त्यांना त्यांच्यावर आडगाव नाशिक येथील गुन्हा दाखल झालेला आहे. बरं, हा गुन्हा असा तसा नाही आहे, तर मुंबई बॉम्बस्फोटामध्ये जो महत्वाचा आरोपी होता सलीम कुत्ता याच्यासोबत त्यांनी पार्टी केली आहे आणि त्याच्यासोबत त्यांचे जवळचे संबंध आहेत म्हणून त्यांना ही अटक झालेली आहे. त्यांनी त्या पार्टीमध्ये काही भेटवस्तू सुद्धा दिल्या. आम्हाला तर असं कळलेलं आहे की यामध्ये मोठ्या रकमेची भेटवस्तू या सलीम कुत्ताला दिली गेली, तर या बडगुजरांकडे ही रक्कम कोणी दिली आणि ती सलीम कुत्ताला का बरं देण्यात आली? कारण यानंतर जर तुम्ही बघितलं असेल की या पार्टीनंतर किंवा ह्या रकमेच्या देवाणघेवाणीनंतर नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढू लागली आणि यामध्ये कुठेतरी या सलीम कुत्त्याचा हात होता का हेही पोलिसांना शोधून काढायला लागणार आहे. थोडक्यात उबाठा गटामध्ये ज्या शिल्लक सेनेमध्ये सतत दुसऱ्यांवर आरोप करतायत त्यांच्या जिल्हा प्रमुखावरच एवढ्या मोठ्या गुन्ह्याखाली त्याला अटक करण्यात येत आहे. मला वाटतं आता तरी या उबाटाचे डोळे उघडतील आणि दुसऱ्यांवर आरोप करणं बंद करून स्वतःच्या पक्षात काय चाललंय हे जरा बघितलं तर उरलेला पक्ष तरी वाचेल असं मला वाटतं.